अहमदनगर येथील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे पारनेर बाजार समितीत खासदार सुजय विखे गटाला धक्का बसलाय या बाजार समितीत विखे गटाला मतदारांनी सबशेल नाकारल्याचे दिसून ना आले या ठिकाणी सर्वच्या सर्व अठरा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या पारनेर बाजार समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती ही बाजार समिती हिसकावण्यासाठी खासदार सुजय विखे यांनी जोरदार ताकद लावली होती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यासह स्थानिक भाजप नेते हे सुजय विखे यांच्या बरोबर होते त्यामुळे या ठिकाणी विखे फॅक्टर चालेल असे बोलले जात होते सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये ऐक्य होणार नाही अशीही चर्चा होती तीन पॅनल होऊन निवडणूक होईल असेही बोलले जात होते पण एकमेकांना पाहण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय आवटी एकत्र आल्याचे दिसून आले त्यामुळे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीची ताकद वाढली खासदार सुजय विखे यांना पाळण्या तालुक्यात रोखण्यासाठीच लंके व औटी एकत्र आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती त्यात खासदार विखे व आमदार निलेश लंके यांच्यामध्ये जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले मात्र या निवडणुकीत विखे गटाला मतदारांनी नाकारले पारनेरमध्ये लंकेंनी विखेंना धोबी बछाड दिले त्यामुळे या दोघांमधील राजकीय युद्ध भविष्यात आणखी पेटेल असेही बोलले जात आहे तर आवटी लंकेंच्या एकत्र येण्याने नगरच्या राजकारणात वेगळी समीकरणं देखील पाहायला मिळू शकतात